पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. राफेल प्रकरणावरून राहुल गांधींच्या विरोधात भाजप आक्रमक. राहुल गांधींनी देशाची माफी मागण्यासाठी भाजपचे देशव्यापी आंदोलन. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मृत्यूवरून ओडिशामध्ये राजकारण तापले. गांधीजींचा मृत्यू अपघातात झाल्याचा राज्य सरकारच्या पुस्तिकेत दावा. गोव्यात नौदलाचे मिग विमान कोसळले. प्रसंगावधानामुळे वैमानिक सुरक्षित. विमानाला पक्षी धडकल्याने विमान कोसळले. मला माझी मशीद परत द्या म्हणणारे MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी नेटकऱ्यांच्या रडारवर. ओवेसी भारत छोडोचा हॅशटॅग सोशल मीडियावर होतोय ट्रेंड. आजपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती बंद. कोणत्याही प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास बंदी. जनाची नाही तर मनाची लाज असेल तर राहुल गांधींनी देशाची माफी मागावी. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांची राफेल प्रकरणावरून मागणी. राष्ट्रपती राजवटीच्या आडून घोडेबाजार भरवण्याचे भाजपचे मनसुबे. शिवसेनेची सामनामधून भाजपवर कडाडून टीका. 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणे अवघडच, अजून बराच वेळ लागेल. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे स्पष्टीकरण. ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा. अंतर्गत दबावामुळे काम करणे कठीण झाल्याने राजीनामा दिल्याची शर्मा यांची माहिती. 83 चित्रपटातील अभिनेता रणवीर सिंगच्या नटराज शॉटवर भन्नाट मीम्स तयार. रणवीर सिंग चित्रपटात साकारतोय माजी कर्णधार कपिल देवची भूमिका. आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर.